पाहतोय लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा स्ट्राईक रेट सर्वाधिक राहिला. त्यातही साताऱ्याची जागा अपक्षाच्या पिपाणे चिन्हामुळे अवघ्या काही मतांनी त्यांना गमवावी लागली. त्यामुळे आता विधानसभेत पिपाणेची डोकेदुखी टाळण्याकरता पवारांनी हे चिन्हच रद्द करण्यासाठी कंबर कसल्याचं बघायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं जोरदार मुसंडी मारत 10 पैकी 8 जागा जिंकल्या. पण लोकसभेत पवार यांच्या राष्ट्रवादीला महायुतीपेक्षाही अपक्ष उमेदवारांनी जास्त हादरा दिल्याचं समोर आलंय. त्याचं कारण अर्थात तुतारीशी साम्य असणारं पिपाणी हे चिन्ह. त्यामुळे आता विधानसभेत सुद्धा पिपाणीमुळे पक्षाची कामगिरी बेसूर होऊ नये यासाठी पवार यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. तुतारी वाजवणाऱ्या माणसाशी साधर्म्य असलेलं पिपाणी हे चिन्ह वगळण्याची मागणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं केली आहे. शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक आयोगाला एक पत्र देण्यात आलंय. या पत्रात फ्री सिम्बॉलमधून पिपाणी हे चिन्ह वगळण्याची विनंती करण्यात आली आहे. फ्री सिम्बॉलमध्ये पिपाणी आणि तुतारी वाजवणारा माणूस या दोन्ही चिन्हांचा समावेश असल्यामुळे अडचणी येत असल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. याबद्दल लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा न्यायालयाचा दरवाजा ठोठावावा लागेल असं या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय. ते जे चिन्ह आहे नाही तर त्याचा ज्या पद्धतीने प्रचार केला गेला तर ते कुठंतरी दिशाभूल नागरिकांची नाही तर मतदारांची मोठ्या प्रमाणात केली जाते आणि लोकशाहीमध्ये दिशाभूल करणं हे योग्य नाही. आणि त्या हेतूतून जे काही आकडेवारी आली पिपाणीची आणि त्याला मिळालेलं मतदान उमेदवार अनोळखी असताना सुद्धा, त्यामुळे कदाचित आमच्या पक्षाने त्याबाबतीत निर्णय घेत इलेक्शन कमिशनला सुद्धा तक्रार केली असावी. पिपाणी जी आहे, जी तुतारी सदृश्य आहे, त्याचं चिन्ह जे आहे ते मोठं होतं आणि आपण पाहिलं असेल की पिपाणी असलेले दोन्हीकडले कॅन्डिडेट यांनी कुठलाही प्रचार केला नाही पण त्यांना तुतारी समजून मतदान हे झालेलं आहे. अशा पद्धतीचा प्रयत्न अनेक वेळा अनेक पक्ष करत असतात. हे साधर्म्य असलेले चुनाव चिन्ह जे आहेत निवडणुकीचे, हे निवडणूक चिन्ह असू नये असं आरपीआय ऍक्टमध्येच आहे, त्याचीच त्यांनी आठवण करून दिली आणि ते पिपाणी काढलं पाहिजे अशी आमची पण मागणी आहे. लोकसभेच्या निवडणुकीत पिपाणी चिन्हामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका बसलाय. साताऱ्यात पिपाणीमुळे शशिकांत शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागल्याचा दावा पक्षाचा आहे. कारण शशिकांत शिंदे यांना 5,38,363 मतं मिळाली तर भाजपच्या उदयनराजे यांना 5,71,134 मतं मिळाली. उदयनराजे यांनी 32,771 मताधिक्यानं शिंदेंचा पराभव केला. पण याच मतदारसंघात पिपाणी चिन्ह असलेले अपक्ष उमेदवार संजय गाडे यांना 37,062 मतं मिळाली. म्हणजे पिपाणीची 37,000 मतं शशिकांत शिंदे यांना मिळाली असती तर जवळपास 5,000 मतांनी ते विजयी झाले असते. दिंडोरी, बीड, अहमदनगर दक्षिण आणि बारामतीत सुद्धा अपक्षांच्या पिपाणी चिन्हानं पवार यांच्या तुतारीचा आवाज काही प्रमाणात दाबल्याचं समोर आलंय. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पिपाणी चिन्ह असलेल्या अपक्ष बाबू भगरे यांनी 1,03,632 मतं मिळवली. बीडमध्ये पिपाणी चिन्ह असलेले अशोक थोरात हे 54,850 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिले. अहमदनगर दक्षिणमध्ये सुद्धा पिपाणी चिन्ह असलेल्या गोरख आळेकर यांना 44,597 मतं मिळाली. तर खुद्द बारामतीत तुतारी चिन्ह असलेले अपक्ष उमेदवार शेख सोयल शाह यांना 14,917 मतं मिळाली आहेत आणि सुळेंची आघाडी त्यांनी घटवली सुद्धा. लोकसभेच्या निवडणुकीत साधर्म्य असलेलं चिन्ह आणि नावामुळे फटका बसणार हे उघड असल्यानंच निवडणुकांच्या आधी आणि निकालानंतरही राष्ट्रवादीनं पिपाणी चिन्हाच्या विरोधात तक्रारीचा पाढा वाचत हे चिन्ह न देण्याची मागणी केली होती. क्रिएट करण्याचा हा प्रयत्न होता. बरं, ही चिन्ह या आधी रेग्युलरली आमच्या तरी पाहण्यात नव्हती, तुमच्या पाहण्यात असेल तर सांगा, पण अचानक ही खूप जास्त पाहण्यात येतात. महायुतीला थेट पराभव दिसायला लागलेला आहे आणि हा पराभव दिसायला लागला असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे रडीचे डाव खेळले जातात. अर्ज बाद करण्याचा रडीचा डाव असेल, निवडणूक आयोगाची अत्यंत कडक निगराणी ठेवण्याचा डाव असेल, या पद्धतीची चिन्ह देण्याचा किंवा ही चिन्हांना नावं वेगळी देण्याचा डाव असेल, हे सगळे रडीचे डाव आहेत. जर पिपाणी नसती तर आमची साताऱ्याची ही सीट आली असती आणि दिंडोरीलाही मतं घेतली, त्याच्यामुळे रडीचा डाव आहे. काही ठिकाणी तुतारी आणि पिपाणी चिन्ह सारखीच असल्यामुळे शरद पवार यांच्या उमेदवारांना लोकसभेच्या निवडणुकीत मोठा फटका बसला.
पण आता विधानसभेत एक एक मत सुद्धा महत्वाचं आहे. या निवडणुकीत पिपाणीची अडचण दूर करण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न आहे, पण सत्ताधाऱ्यांनी मात्र पवार यांच्या खेळीवर टीकेची झोड उठवल्याचं पाहायला मिळत आहे. बऱ्यापैकी मतं पिपाणी या चिन्हाला पण पडली आहेत, त्यामुळे त्या विधानसभेमध्ये तशा अडचणी निर्माण होऊ नये म्हणून साधारणपणे साहेबांनी पत्र लिहिलं असावं. पण असं याचा अर्थ ते धाका त्यात असं म्हणता येणार नाही. पण एक गोष्ट मात्र साहेबांना नक्कीच माहीत पडली असेल की पिपाणी आणि तुतारी यामध्ये लोक कन्फ्युजन करत आहेत, त्याच्यामुळे त्यांची आगामी विधानसभेमधली पिपाणीची मतं जे जाणार आहेत ती वाचावी याकरता साहेबांनी पत्र दिलं असावं. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची पिपाणी तर होणारच आहे, पण शरद पवारांसारख्या इतक्या ज्येष्ठ नेत्याने एखादं चिन्ह कोणालाच देऊ नये अशा पद्धतीची मागणी करणं, हे याचाच अर्थ ते किती हतबल झालेले आहेत हेच याच्यावरनं स्पष्ट होतं. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं निवडणूक आयोगाला पत्र पाठवून पिपाणीच्या विरोधातील कायदेशीर लढाईला सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगानं यावर निर्णय न घेतल्यास कोर्टात सुद्धा जाण्याचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे निवडणूक आयोग हे चिन्ह रद्द करतं की महाराष्ट्राच्या राजकीय पक्षाचा आणखीन एक वाद थेट न्यायालयात पोहोचतो हे पाहणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.